भारतीय गोल्फिंग सेन्सेशन अदिति अशोक सीझनच्या अखेरच्या एमी ग्रुप टूर चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरली आहे आणि या टुर्नामेंटमध्ये खेळणारी ती पहिली भारतीय ठरतीय. फ्लोरिडामध्ये होणाऱ्या या टुर्नामेंटमध्ये अदिति भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे. गोल्फ भारतात अजूनही हा खेळ बाल्यावस्थेतच आहे, त्यातच मुलींचा कल या खेळाकडे फारसा दिसत नाही. पण अदिति अशोक ही बंगळुरूची गोल्फर आपल्या खेळानं गोल्फमध्ये भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय विश्वात डौलानं फडकवतील. एकोणीस वर्षीय अदिति गोल्फच्या प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपली वेगळी छाप सोडण्यात यशस्वी ठरली. 2017 ही वर्ष तर गोल्फमध्ये अदितीचं वर्ष ठरल्याचं भारतीय गोल्फच्या दुनियेत म्हटलं जातं. 2017 गोल्फ सीझनच्या अखेरच्या टुर्नामेंट असणाऱ्या एमई ग्रुप टूर चॅम्पियनशिपचं तिकीटही तिला मिळालंय. या टुर्नामेंटसाठी पात्र होणारी ती पहिली भारतीय गोल्फर आहे. या सीझनमध्ये अदितीची कामगिरी स्वप्नवत वाटावी अशीच झालीय. तिने या सीझनमध्ये 3 युरोपियन टूरचं अजिंक्यपद पटकावलंय आणि याचाच फायदा तिला या टुर्नामेंटसाठी पात्र होण्याकरता झालाय. वयाच्या 5व्या वर्षी अदितीनं गोल्फचे धडे गरवायला सुरुवात केली. तिचे वडील कॅडी असल्यानं गोल्फमधील बारकावे तिला त्यांच्याकडून समजले. यानंतर ज्युनियर गोल्फमध्ये अदितीने एकामागून एक विजय मिळवले आणि सिनियर टुर्नामेंटमध्येही आपली दखल साऱ्यांनाच घ्यायला भाग पाडलं. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं भारताचं प्रतिनिधित्व केलं. ऑलिम्पिकमध्येही अदितीची कामगिरी लक्षवेधी ठरली. 2016 झालेल्या रिओ ऑलिम्पिकनंतर तिनं गोल्फच्या दुनियेत आपल्या खेळानं एकच खळबळ माजवली. अदिति अशोकनं गेल्या 12 3 विजेतेपदं जिंकण्याची किमया साधली. तिनं हिरो इंडियन ओपन, कतार लेडीज ओपन आणि FBML ओपन अर्थात फातिमा बेंट मुबारक लेडीज टुर्नामेंटचं अजिंक्यपद पटकावत आपलं नाणं खणखणीत वाजवलंय. अदिति सीझनच्या अखेरच्या एमई ग्रुप टूर चॅम्पियनशिपमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतेय. यातही तिनं लक्षवेधी कामगिरी करावी अशीच अपेक्षा तिच्या चाहत्यांना आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया.